नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी संकलित मूल्यमापनावर आधारित परिसर अभ्यास भाग दोन विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा सराव पेपर अभ्यासणार आहोत. हा पेपर 16 गुणांसाठी असून हा पेपर तुमच्या सरावासाठी तयार करण्यात आलेला आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. एक, आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंब आधारलेली असते. उत्तर आहे इसवी सनावर. 2, इतिहास केवळ टिंबटिंब आधारे लिहिला जात नाही. उत्तर आहे कल्पनेच्या. 3, शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब वस्ती करीत होता. उत्तर आहे गुहांमध्ये. ब, एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. 1, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय. उत्तर, प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. 2, आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली. उत्तर, आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात अस्तित्वात आली. 3, अनुवंशिकता म्हणजे काय. उत्तर, माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या कुशल असतात, या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात. प्रश्न दुसरा, अ पुढे दिलेल्या इतिहासाच्या साधनांपुढे ती कोणत्या प्रकारची साधने आहेत ते लिहा. हा प्रश्न 1 गुणांसाठी आहे. 1, भांडी हे भौतिक साधन आहे. 2, चरित्र ग्रंथ हे लिखित साधन आहे. ब, कारणे लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही एका विधानाचे कारण लिहायचे आहे. 1, डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. उत्तर, बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेणाऱ्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात. काही वेळा अचानकपणे निसर्गात मोठे संकट येते. काही वेळा पर्यावरणात आकस्मिक बदल होतात. अशा कारणांमुळे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. 2, शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. उत्तर, पुढील कारणांमुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. 1, आफ्रिका खंडातून आशिया युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही. बुद्धिमान मानवाच्या समूहांबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही. प्रश्न तिसरा, अ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असून तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1, इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते. उत्तर, इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांची मदत घेतली जाते, म्हणूनच इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते. 2, सूर्य व सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले. उत्तर, सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले. या विभाजनातून सूर्य व त्याच्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. तीन, प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1, प्राणी श्वासोच्छवास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात. काही प्राणी अपत्याला जन्म देतात तर काही प्राणी अंडी घालून पिल्लांना जन्म देतात. ब, टिपा लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असून तुम्हाला कोणती 1 टीप लिहायची आहे. 1, इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे. उत्तर, इतिहासाच्या अभ्यासाचे पुढील फायदे होतात. 1, मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते.
वर्तमानात कसे वागल्याने आपल्याला भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हे समजते. भूतकाळात होऊन गेलेल्या थोर व्यक्तींच्या चरित्रांतून स्फूर्ती व प्रेरणा मिळते. आपली संस्कृती व अन्य संस्कृती यांच्या देवाणघेवाण कशी झाली हे समजते. मानवी संस्कृतींच्या विकासाची वाटचाल लक्षात येते. माणसाच्या जीवन पद्धतीत कसे बदल होत गेले समजते. 2. काळाची एकरेखित विभागणी. उत्तर: काळाची विभागणी आपण वार, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष अशी क्रमवार करतो. 100 वर्षांचा काळ म्हणजे शतक, तर 1000 वर्षे संपली की 1 सहस्त्र पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखित विभागणी असे म्हणतात. एकरेखित विभागणीत एकापाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते. क: खालील तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. इतिहासाची काल विभागणी. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही. उत्तर आहे प्रागैतिहासिक काळ. इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे. उत्तर आहे ऐतिहासिक काळ. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2 विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा सराव पेपर अभ्यासलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.